पुढची बातमी, रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे पूर्व तर्फे व्यापारी आणि उद्योजकांसाठी बिज अघ्यांचा या एक दिवसीय बिझनेस इव्हेंटचं आयोजन 21 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आलं होतं. ऑर्किड हॉटेल बालेवाडी पुणे इथं हा कार्यक्रम दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत पार पडला. हा कार्यक्रम रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे अध्यक्षा टीना रत्रा यांनी आयोजित केला होता. या बिझनेस चर्चा सत्रात उद्योग जगतातील नामवंत उद्योजक चर्चेत सहभागी झाले होते. पराग शहा संस्थापक फ्लेम विद्यापीठ, इंद्रनील चितळे संचालक चितळे बंधू या उद्योजकांनी यामध्ये उद्योग जगतातील अनेकांना मार्गदर्शन केलं आणि उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिली आहेत. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी आणि येणाऱ्या काळातील आव्हानं यावर व्यासपीठावर चर्चा करण्यासाठी पंकज मित्तल, सीओओ ओरिग्राफ, वृंदा पिशारोडी, इंटरनल कम्युनिकेशन हेड टेक महिंद्रा, संतोष क्षीरसागर, मानस जोशी, आशिष तावकारी यावेळी उपस्थित होते. या व्यासपीठावरील चर्चेचं सूत्रसंचालन मोहन नायर, संचालक इनसाइन कम्युनिकेशन यांनी केलं. या बिझनेस इव्हेंट मध्ये उत्पादक आणि ग्राहकांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे उद्योजकांसाठी रोटरी क्लब तर्फे अशाच प्रकारचं व्यासपीठ निर्माण करणार असल्याचं प्रोजेक्ट कन्व्हेनियर रोटरियन महेश घोरपडे आणि रोटरी क्लब लोकमान्य नगर पुणे अध्यक्षा टीना रत्रा यांनी एमकेएनशी बोलताना सांगितलं. आमच्या प्रतिनिधी पूजा शिंदे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, पाहूयात. मला आज खूप आनंद होतो आहे की आज रोटरीने स्वतःचं एक पुढे कदम घेतला आहे बिझनेस वर्ल्डमध्ये. रोटरी 100 वर्ष पहिले चालू केलेली ऑर्गनायझेशन आहे, पण आता 100 वर्ष नंतर आज पहिल्यांदा आमच्या डिस्ट्रिक्टने पहिला बिझनेस इव्हेंट आज केलेला आहे. हे सगळे आज आमच्याकडे रोटेरियन्स अँड नॉन रोटेरियन्स लोक आलेले आहेत. 300 बिझनेस लोक आलेले आहे आज आमच्याकडे इथे. वी आर गोइंग टू बी एक्सचेंजिंग देअर बिझनेस एक दुसऱ्या बरोबर अँड दे आर गोइंग टू बी ग्रोईंग नेटवर्क. सो आय एम व्हेरी हॅपी टुडे दॅट ॲज अ प्रेझिडेंट ऑफ दी होस्ट क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर, वी हॅव बीन गिव्हन दिस अपॉर्च्युनिटी टू टेक रोटरी अँड टेक अ डिस्ट्रिक्ट टू दिस नेक्स्ट लेवल अँड द नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड इन टू द वर्ल्ड ऑफ बिझनेस. मैं खुद एक एंटरप्रेन्योर हूँ, मैं रिसोर्ट चलाती हूँ और मैंने जो नेटवर्किंग की जो पावर देखी है पिछले 6 सालों में, आई हैव बीन एबल टू ग्रो माई ओन बिजनेस फ्रॉम नोइंग नथिंग इन द इंडस्ट्री टू टुडे एवरी सिंगल पर्सन इन माई ओन कंपनी टुडे आई हैव गॉट थ्रू बिजनेस फोरम. सो व्हेन आई सॉ दिस माई सेल्फ आई रियलाइज की दिस इज पावरफुल, बिकॉज तुम्ही एकटं एक माणसालाच भेटू शकतो, पण जे वेळेला तुम्ही एक बिझनेस इव्हेंटमध्ये येतो यू मीट 200-300 पीपल. तिथे कोणी अकाउंटंट असतात, तिथे कोणी मीडियामध्ये असतात, ते समबडी इज मॅनेजिंग समथिंग एल्स. तुमची कोर कॉम्पिटन्सी फक्त एक असते, पण एक कंपनी चालवायला तुम्हाला दर डिपार्टमेंटमध्ये एक्सपर्ट लागतो अँड दॅट एक्सपर्ट यू गेट थ्रू दिस बिझनेस फोरम्स. सो मला सगळं करायची गरज नाही. आज माझं तिथे हॉटेल चालतं आहे अँड टुडे आय एम इन अ इव्हेंट. दिस इज ओनली बीन पॉसिबल फॉर मी बिकॉज आय एम युझिंग नेटवर्क्स. दिस इज अ पॉवर ऑफ युझिंग नेटवर्क्स अँड अटेंडिंग बिझनेस फोरम्स. दिस इज वेअर द होल वर्ल्ड इज गोइंग. टुडे वी टॉक अबाउट मीडिया, टुडे वी टॉक अबाउट इंटरनेट, टुडे वी टॉक अबाउट सोशल मीडिया. ते सगळं वाढवायला तुम्हाला जो नॉलेज लागते रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरतर्फे आज बिझनेसमॅनसाठी आज हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर नक्की हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा सर नेमका उद्देश काय आहे? हां नमस्कार. ॲक्च्युली रोटरीची ओळख आतापर्यंत समाजात जी होती ती रोटरीची ओळख ही आतापर्यंत फक्त सोशल वर्क करणारी म्हणून होती. आता यंदा यावर्षी प्रथमच रोटरी हा बिझनेससाठी पण हा प्लॅटफॉर्म वापरता येईल हे प्रामुख्याने आम्हाला दाखवायचं होतं. त्यामुळे या वर्षातला 19-20 रोटरीमधला हा पहिला प्रोग्राम आहे की ज्याच्यातून रोटरीची एक वेगळी ओळख लोकांपर्यंत जाईल की एक सोशल ॲक्टिव्हिटीज फक्त रोटरी मर्यादित नसून तो पहिल्यांदाच आम्ही त्याचं कमर्शियल प्लॅटफॉर्मवर पण त्याचं आम्ही एक स्वागत करतो आहे. त्यामुळे रोटरीमधले जे मेंबर्स आहेत की ज्यांचे वेगवेगळ्या उद्योगामध्ये अग्रेसर आहेत, त्यांनी आत्तापर्यंत मोठं नाव कमवलेलं आहे, त्यामुळे ते निमित्ताने सगळे लोक ह्या प्लॅटफॉर्मवर एकत्र येतात. ते आपले बिझनेस एकमेकाशी एक्सचेंज करू शकतात आणि ही ॲक्टिव्हिटी पहिल्यांदाच होते आणि पहिल्या वेळातसुद्धा असेल तरी आमच्या या प्रयोगाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या प्रतिसादामध्ये या दिवशी आज 400 अधिक लोकांनी याचा सहभाग नोंदवलेला आहे आणि ते त्यांचे बिझनेस एक्सचेंज करणार आहेत. आता याचं फलित काय आहे हे त्या काही दिवसात आपल्याला कळेल की खरंच याच्यातून किती बिझनेस एक्सचेंज झाला याचा आम्ही रेकॉर्ड पण ठेवणार आहोत. आणि एक वेगळा प्रयोग आहे आणि हा जर सक्सेस झाला तर दरवर्षी या पद्धतीचा आम्ही प्रयोग पुढच्या वर्षी पण आम्ही निश्चित करू आणि तसं आम्हाला रोटरीच्या जे लीडर्स आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला सहकार्य खूप चांगलं मिळालेलं आहे आणि
लोकमान्य नगर हा जो रोटरी क्लब आहे यांनी हा युनिव्हर्सिटी घेऊन हा प्रोग्राम केला, याच्याबरोबर काही आम्हाला सिनर्जी पार्टनरसुद्धा मिळालेत आणि आता हा सक्सेस झाला तर दरवर्षी एक आमचा क्लबचा एक सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला हा प्रोजेक्ट करू असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे पराग शहा संस्थापक फ्लेम विद्यापीठ, इंद्रनील चितळे संचालक चितळे बंधू यांनी नवीन तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि सल्ला दिलाय. पाहूयात ते काय म्हणाले. आत्ताचे जे नवीन तरुण आहेत की जे नवीन उद्योजक नवीन उद्योग सुरू करण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की काय सल्ला द्याल. माझा सल्ला एकच आहे की कुठलाही बिझनेस चालू करायच्या आधी मार्केटमध्ये कस्टमर्स त्यांनी शोधले पाहिजे, 500 कस्टमर्स असे शोधले पाहिजे की जो त्यांचा प्रॉडक्ट घ्यायला तयार आहे. आणि जर कस्टमर म्हणले की आम्ही घेणार नाही तर त्यांनी प्रॉडक्टमध्ये चेंज केलं पाहिजे. जोपर्यंत कस्टमर 500 कस्टमर सुरुवातीचे सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत लॉन्च नाही केलं पाहिजे. दॅट इज वन ॲडवाईज आय वुड गिव्ह टू ऑल न्यू एंटरप्रेन्युअर्स. सर, आत्ता सध्या जागतिक मंदीचे काही चिन्ह दिसत आहेत किंवा आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे तर जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. माझा सल्ला एकच आहे की सुरुवातीपासून खर्च कमी ठेवा तर वाईट वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वाईव्ह होता येईल. चांगल्या वेळेमध्ये खर्च वाढवले की मग मंदीच्या वेळेस त्रास होतो तर चांगल्या वेळेमध्ये सुद्धा खर्च कमी ठेवला पाहिजे ह्याच्यातून हे शिकायला मिळतं. आणि आत्ता तरी मला नाही वाटत वर्षभर काही होणार आहे चांगलं. वर्षभराचं तुमच्याकडं खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. म्हणून मी नेहमी स्टुडंटला हे ॲडवाईस देतो की चांगल्या वेळेत खर्च कमी करत तर वाईट वेळेमध्ये तुम्हाला ते कामात येतं. सर, एका छोट्या गावामध्ये सुरू झालेला हा बिझनेस आणि आज हा एक वर्ल्ड ब्रँड झालेला आहे तर या यशस्वी वाटचालीबद्दल काय सांगाल. एक म्हणजे फॅमिलीची क्लॅरिटी ऑफ विजन आणि एकजुटता, कारण की आमची नंबर्समध्ये स्ट्रेंथ आहे खरं सांगायचं. कारण की 13 पार्टनर्स आम्ही आहोत 4-3 पिढ्यांमध्ये की जे एकत्र काम करतो आणि वेगवेगळे डोमेन सांभाळतो. तर ही क्लॅरिटी होती की कोण कुठलं काम करू शकेल आणि एकत्र आमच्या आधीच्या पिढींना हे कळत होतं की कोणाला कशा पद्धतीने बांधावं की त्याच्यात सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी काम करू शकतील आणि ते लावलं त्याच्यामुळे आमचं सक्सेस झाली असं नक्की आहे. आणि दुसरं म्हणजे अडॉप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी, कारण आम्ही टेक्नॉलॉजी कायम अडॉप्ट करत गेलो म्हणून आम्हाला प्रोग्रेस करता आली असं. नवीन तरुण उद्योजकांना काय सल्ला द्याल. पहिलं म्हणजे वेळेची मॅनेजमेंट, कारण की प्रचंड जास्त वेळ नाही त्या कामांमध्ये जर का गेला तर तो प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग हे दोन स्ट्रीमलाईन नसलं तर आणि प्रोडक्टची अवेलेबिलिटी नसली तर किती छान मार्केटिंग केलं तर प्रोडक्ट विकला जाणार नाही. आणि प्रोडक्ट किती चांगला असलं आणि मार्केटिंग नाही केलं तरी विकला जाणार नाही. त्याच्यामुळे या दोन गोष्टी नीट समजून फायनान्स कसं मॅनेज करायचं हे समजणं आवश्यक आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या, पाहूयात. Business cannot be certain, and you know, as somebody rightly said, ambiguity. I put it the word VOCA, which we say volatile, uncertainty, complexity and ambiguity. So unless an entrepreneur plans his finances. Sir, आजच्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल काय सांगाल. रोटरीचा रोटरी मीन्स बिझनेस हा फोरम खूप चांगला आहे आणि रोटरी म्हणजे सोशल आणि बाकीच्या कामाव्यतिरिक्त बिझनेस पण रोटरी काळजी घेते. जर रोटरी जेव्हा स्थापन झाली तेव्हा 4 बिझनेसमॅन एकत्र मिळून सर्क्युलर होऊन ते चालू केली होती. आणि रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगरनी हा इव्हेंट इनिशिएटिव्ह घेऊन खूप चांगलं काम केले. असेच मोठे मोठे इव्हेंट पुढं होत राहोत हीच माझी सदिच्छा. रोटरीची सुरुवात ही जरी बिझनेस नेटवर्किंगसाठी झाली होती तरी त्याचा फोकस गेल्या अनेक वर्षात बदलला गेला आणि लोकांना वाटायला लागलं की केवळ समाजसेवेसाठी संस्था आहे. आणि त्यामुळे बरेचसे तरुण रोटरियन जे भारतासारख्या देशात रोटरी जॉईन करतात ते सोडून जायला लागले होते या संघटनेला, कारण त्यांना त्यांच्या धंद्यावरती लक्ष द्यायचं होतं. म्हणून रोटरीनी ही नवीन फेलोशिप सुरू केली ज्याच्यामध्ये रोटरी मीन्स बिझनेस याच्या अंतर्गत सर्व बिझनेसमन एकमेकांना मदत करतात. स्ट्रक्चर्ड नेटवर्किंग होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की माझं नाव प्रसाद सोनी, माझा अमुकअमुक व्यवसाय आहे, तुम्ही सांगता तुमचं नाव अमुकअमुक, तुमचा तमुकतमुक व्यवसाय आहे, आणि मग आपण एकमेकांना व्यवसायात कशी मदत करू शकू याबद्दल आपण चर्चा करतो आणि डायरेक्ट रेफरन्सेस लीड्स दिली जातात. मला जर का तुम्हाला मदत करायची असली तर मी माझ्या परिचित व्यक्तीकडे तुम्हाला घेऊन जातो आणि सांगतो की हे माझे मित्र आहेत, ह्यांना अमुक अमुक धंद्यासाठी मदत पाहिजे आहे. अशा प्रकारे रोटरी मीन्स बिझनेसचं कार्य चालतं. आज जगामध्ये ह्याचे 80 वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, भारतामध्ये 20 जवळपास चॅप्टर्स आहेत आणि ह्याची वाढ जोरात होती आहे. आमच्या पुणे चॅप्टरमध्येच गेल्या 6 महिन्यामध्ये 13 कोटीचा व्यवसाय झालेला आहे. ही 114 वर्ष जुनी अशी संघटना आहे आणि 114 वर्ष जुनी संघटनेपैकी डिस्ट्रिक्ट 3131 नावाचा हा एक डिस्ट्रिक्ट आहे. अशा या डिस्ट्रिक्टमध्ये 135 क्लब आहे. अशा 135 क्लबमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर नावाचा एक अत्यंत सुंदर जुना आणि व्हायब्रंट क्लब आहे.
रोटरी जेव्हा समाजासाठी खूप काय करत असते त्यावेळेला रोटरीला अशी संकल्पना मनात आली की रोटरीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड जे बिझनेसमन आहे त्या बिझनेसमननी एकत्र यावं आणि आपल्या प्रोडक्ट्स आणि आपल्या सर्व्हिसेस या एकमेकांशी एक्सचेंज कराव्या आणि रोटरीनी स्वतःबद्दल व्यावसायिकांबद्दल व्यावसायिकांबद्दल ग्रो व्हावं आणि व्यावसायिकांबद्दल एकमेकांनी एकमेकांच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस एकमेकांना शेअर कराव्या त्यासाठी आजचा हा सुंदर असा फोरम अत्यंत मेहनतीने खूप दिवसांच्या हात परिश्रमाने अनेक मीटिंग झाल्यानंतर आज घेत आहोत आणि मला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या या प्रयोगामध्ये रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर अत्यंत यशस्वी झालेला आहे. मॅक्सिमा प्रोडक्ट सोल्युशन्समधून मध्ये लुब्रिकंट सोल्युशन्समध्ये आपली कंपनी काम करते. आज आमचा B2 म्हणून इथं एक स्टॉल आहे, स्टॉल नंबर B2 आहे आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. याच्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 10 डिस्ट्रीब्युटर्ससाठी आमच्याकडं इन्क्वायरीज आलेली आहेत आणि ही ह्यूज इन्क्वायरीज आहेत. त्यातनं अगदी 4 जरी कन्वर्ट झाल्या तरी इट्स मोस्ट सक्सेसफुल आमचा इव्हेंट म्हणावा लागेल. स्पेशल इव्हेंट्स सेक्रेटरी म्हणून मी कार्यरत आहे यावर्षी. आम्ही यावर्षी अनेक स्पेशल इव्हेंट प्लॅन केले आहेत जे सेवाभावी सोडून अनेक वेगळ्या दिशेने असतील. त्यातला हा एक इव्हेंट आहे की जो रोटेरियन्स आणि नॉन रोटरी मेंबर्सना आम्ही एक ऑफिशियल बिझनेस प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्ममधनं एकमेकांशी संवाद करून एकमेकांशी संपर्कात राहून एकमेकांना बिझनेस मिळण्याची संधी इथे उपलब्ध होणार आहे. याचबरोबर आम्ही अनेक इव्हेंट प्लॅन केले आहेत की ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल इव्हेंट आहे किंवा इंडियन कल्चर असेल किंवा स्पिरिच्युअलवरती काही असेल तर असे आम्ही पुढे इव्हेंट प्लॅन केलेले आहेत. आणि ह्या इव्हेंटमध्ये कोणास ठाऊक की एखाद्याला त्यांचा एक गॉडफादर बिझनेसमध्ये एक ड्रीम रेफरल इथे मिळू शकतो आणि दिस कुड बी अ लाईफ चेंजर इव्हेंट फॉर अ फ्यू पीपल हू हॅव कम दिस इव्हेंट.